भुसावळ येथून जवळच असलेल्या मातोश्री लेक फ्रंट रिसॉर्ट वर आज कोळी महासंघाच्या रावेर लोकसभेच्या नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांनी आज प्रदेश अध्यक्ष माननीय विधान परिषद आमदार श्री रमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रभाकर आप्पा सोनवणे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक श्री मुकेश भाऊ सोनवणे, जिल्हा संघटक वासुदेव सोनवणे, रावेर लोकसभा अध्यक्ष हरलाल भाऊ कोळी, उपाध्यक्ष संतोष सोनवणे सर, जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष सोनवणे, युवा कोळी महासंघ अध्यक्ष संदीप भाऊ कोळी, बाळासाहेब शेंदाणे सल्लागार, खानदेश विभाग कर्मचारी संघटना अध्यक्ष जितेंद्र सपकाळे, जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना अध्यक्ष मोहन भाऊ सपकाळ, सल्लागार बाबूराव सपकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम महाराज, रावेर लोकसभा महिला अध्यक्ष सौ हेमलताताई सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी रावेर लोकसभेतील कोळी महासंघाचे सर्व तालुकामधील तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघटक, सचिव तसेच युवा कोळी महासंघाचे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी तसेच महिला कोळी महासंघाचे सर्व तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी भुसावळ तालुका कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष देवदास भाऊ सपकाळे सह हरलाल भाऊ कोळी व संतोष भाऊ सोनवणे सर यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात बोलताना प्रदेश उपाध्यक्ष यांनी रावेर लोकसभेतील प्रत्येक गावांमधील समाज सक्षमीकरणावर भर दिला जाईल. समाज बांधवांचे जीवन उंचवण्यासाठी त्यांच्या येणाऱ्या काळातील अडीअडचणी सोडविण्यासाठी कोळी महासंघातर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येतील असे प्रतिपादन केले. गाव तेथे शाखा. येणाऱ्या काळात कोळी महासंघातर्फे रावेर लोकसभेतील प्रत्येक गावांमध्ये कोळी महासंघाची शाखा उघडण्यात येऊन गाव तेथे शाखा हा कार्यक्रम राबवण्यात येईल असे यावेळी रावेर लोकसभेचे कोळी महासंघाचे अध्यक्ष माननीय हरिलाल भाऊ कोळी यांनी सांगितले. यावेळी कोळी महासंघाचे सल्लागार बाळासाहेब शेंदाणे यांनी पदाधिकाऱ्यांना शासकीय योजना व चळवळीविषयी मार्गदर्शन केले. तसेच सौ हेमलताताई सोनवणे त्यांनी आपले विचार मांडताना रावेर लोकसभेतील कोळी महासंघाच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण व महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून दिला जाईल व कोळी महासंघाच्या महिलांच्या शाखा जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. रावेर लोकसभेमध्ये नवीन नियुक्ती आज करण्यात आल्या. त्यामध्ये महेशभाऊ सोनवणे यांना रावेर लोकसभा संघटकपदी तसेच नितीन कोळी यांना रावेर लोकसभा कर्मचारी संघटना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर रावेर लोकसभेतील तालुकास्तरीय नियुक्त सुद्धा करण्यात आल्या. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांमार्फत प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रावेर लोकसभेचे उपाध्यक्ष संतोष सोनवणे सर यांनी केले तर आभार देवीदास भाऊ सपकाळे व उपाध्यक्ष राजूभाऊ तायडे यांनी केले. अरुण इंगळे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव.